सोलापुरात आलात तर ताफा अडवून दाखवू, असा इशारा माजी मनसैनिकाने दस्तूर खुद राज ठाकरे यांना दिला आहे. भोंग्यावरून हे जाहीर आव्हान देण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मस्जिदीवरील भोंग्याचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकानं आता आव्हान दिलंय. सोलापूर प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी मस्जिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं, त्यांचा ताफा मी आडवेन असं म्हटलेलं आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री पंतप्रधान नाही आहेत, त्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं असं अजित कुलकर्णी यांनी आव्हान दिलंय. ते सोलापूर मनसेचे 3 वर्ष शहर उपाध्यक्ष होते. विशेष म्हणजे ज्यावेळेस मनसेनं टोलचा प्रश्न हाती घेतलेला होता, त्यावेळी टोल फोडल्यानंतर अजित कुलकर्णींचा राज ठाकरेंनी मुंबईला बोलावून सत्कार देखील केलेला होता. दरम्यान राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी, नंतर काँग्रेस आणि आता भाजपचे पोपट म्हणून काम करतायत, अशी टीकाही अजित कुलकर्णींनी केली आहे. प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. काही दिवसापूर्वी बीजेपीचा बोलका पोपट होता, त्याच्या आधी राष्ट्रवादीचा होता, त्याच्या आधी काँग्रेसचा होता, अशा बोलक्या पोपटाला जे सुपारी घेऊन राज ठाकरे साहेब, मी 3 वर्ष मनसेमध्ये काम करत होतो, मी फार आपल्याला जवळून पाहिलेलं आहे, माझीसुद्धा स्तुती केलेली आहे. ज्यावेळेस मी झोन फोडलं होतं त्यावेळेस तुम्ही मुंबईला बोलवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सुभाष पाटील शहराध्यक्ष होते, त्यावेळेस तुम्ही आमची स्तुती केलेली आहे. आपलं काम म्हणजे स्तुती करणं. पण मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, आज आमचे खालिदभाई मणियार कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाची, आमची पूर्ण प्रहारची टीम हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आज जी रोजा इफ्तार पार्टीचं इथं आयोजन केलेलं आहे, हे तुम्ही पहा. हे आपल्या बोलण्यामुळं, माथे भडकवण्यामुळं, लोकांमध्ये भांडणं, हिंदू मुस्लिममध्ये भांडणं लावून देण्यामुळं आपले 11 आमदार होते, 11 फक्त 1 आमदार झालेला आहे, हे आपण लक्षात घ्या. आपलं वक्तृत्व चांगलं आहे, पण आपलं कर्तृत्व जे आहे ते आपण नीट ठेवावं. जर आपण असंच जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं जर तिथं आतोनात छळ करत असाल किंवा मुस्लिम बांधवांवर तुम्ही तोफ डागत असाल, तर प्रहार जनशक्ती पक्ष व इतर संघटनेचे आमचे सर्व समाज बांधव हे तुम्हाला मग तुमचा पुतळा जाळतील, किंवा तुम्हालाही, तुम्ही सोलापुरात म्हटलं की बाबा तुमच्या त्या क्लिपमध्ये मी ऐकलं की माझा ताफा अडवणार आहेत, माझा ताफा अडवणार आहेत. तुम्ही काय फार मोठे नाहीत, तुम्ही CM नाहीत का PM नाहीत, तुम्ही एक सामान्य नागरिक आहेत. तुम्ही जर तुम्हाला अजान बंद करायचं असेल किंवा भोंगे जर उतरायची असेल तर तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरा. तुम्ही लोकांना सांगू नका, लहान थोरांचा तुम्ही अपमान करू नका, लोकांना, तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन उतरू नका. तुम्ही स्वतः उतरा, जसा बच्चू कडू स्वतः उतरतात तसं तुम्ही स्वतः उतरा कुठल्याही गोष्टीमध्ये. मी आपल्याला आवाहन करतो, सोलापुरात या, तुमचा ताफा अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष अडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो.